जंगलों में आग लगने के संदर्भ में ग्रीन प्लैनेट सोसाइटी के अध्यक्ष प्राध्यापक सुरेश चोपने ने क्या प्रतिक्रिया व्यक्त की, देखते हैं इस खबर में। भद्रावती तहसील के चोरा तथा चितोली जंगल परिसर में आग लगने से कई एकड़ जंगल जलकर खाक हो गया। गौरतलब है अभी कुछ दिनों पहले इस परिसर में पर्यटकों को आकर्षित करने के लिए पर्यटन की शुरुआत की गई थी, जिसका उद्घाटन विधायिका प्रतिभा धानोरकर तथा अन्य वन अधिकारियों की उपस्थिति में किया गया था। वहीं इस आग के संबंध में वन अधिकारियों द्वारा कुछ असामाजिक तत्व जिम्मेदार हैं, जिसकी वजह से यह आग लगी है, ऐसी जानकारी दी गई। वहीं दूसरी ओर इस आग के संदर्भ में तमाम तरह के तर्क वितर्क लगाए जा रहे हैं और जंगल परिसर में अक्सर आग लगने का मामला प्रकाश में आता है। और इस जंगल में आग लगने के संदर्भ में वन प्रेमी तथा ग्रीन प्लैनेट सोसाइटी के अध्यक्ष प्राध्यापक सुरेश चोपने ने इस संदर्भ में अपनी क्या प्रतिक्रिया व्यक्त की और इसके लिए कौन जिम्मेदार है, आप स्वयं। चंद्रपूर जिल्ह्यात, विदर्भात आणि महाराष्ट्रातील जंगलामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आगी लागण्याचं प्रमाण आपण पाहतो आहे। मी स्वतः गेल्या 10 वर्षापासून जंगलामध्ये फिरत असताना स्वतः आम्ही दरवेळेस दर आठवड्यात आगी विझवत असतो, कारण मार्च महिन्याच्या शेवटीपासून तर पूर्ण एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपर्यंत हे आगी लावण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आपण इथे पाहतो। वनविभागाला, सर्व स्वयंसेवी संस्थांना पण ही माहीत आहे की तेंदूपत्ता गोळा करणारी जे ठेकेदार असतील, त्यांचे जे कर्मचारी असतील, ती मोहफुलं गोळा करणारी काही लोकं असतील, ती जाणून बुजून ही आग लावण्याचा प्रयत्न करत असतात। वनविभागाकडे फायर फायटिंग सिस्टम आहे, सॅटेलाईटद्वारे कुठे आग लागली तर तिथे त्वरित जाऊन ती विझवण्याचा करण्याची यंत्रणा पण यांच्याकडे उपलब्ध आहे, स्वतः कर्मचारी यांच्याकडे उपलब्ध आहेत। परंतु असं असताना गेल्या अनेक वर्षापासून ह्या आगींचं प्रमाण काही कमी झालं नाही आहे आणि ह्या आगींच्यामुळे प्रचंड असं मोठं नुकसान वनांचं, जैववैविध्याचं, वन्यजीवाचं झालेलं आहे। आणि याच आगीमुळे अनेकदा गावाला आगी लागण्याचा धोका, जसं आत्ता बांबू प्रशिक्षण केंद्राला आग लागली, ती सुद्धा शक्यता आहे आमच्या पाहणीनुसार की याच कारणामुळं ती आग लागलेली असावी। तर अशा प्रकारे सर्व ठिकाणी आग लागण्याचे प्रमाण सतत महाराष्ट्रात होत आहे, चंद्रपुरातही प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, पण हे थांबत नाही आहे। वनविभाग म्हणतं की आम्ही अवेअरनेस प्रोग्राम केलेला आहे, आम्ही सर्व लागल्याबरोबर जाऊन येतो, परंतु तोपर्यंत उशीर झालेला असतो आणि मग याची जिम्मेदारी कोण घ्यायची? दरवर्षी आम्ही तक्रारी करतो, दरवर्षी प्रेस नोट काढतो, परंतु शेवटी परिस्थिती तशा आणि तशी शिल्लक आहे। मग आता प्रश्न आला की याची जिम्मेदारी कोणी घेणार, कोण घेणार? म्हणजे नागरिक, तिथले गावकरी जिम्मेदार आहे का जंगलाला लावायला? तर प्रश्नच नाही, ते जिम्मेदार आहे। पण ज्या जंगलांचं संरक्षण करण्याची जिम्मेदारी ज्या अधिकाऱ्याकडे आहे, ज्या तिथे कर्मचारी आहे, स्पॉटर काम करणारे RFO असतील, DCF असतील, वरती अधिकारी असतील, मग यांची जिम्मेदारी नाही का? जंगलाची जिम्मेदारी यांचीच आहे, अधिकाऱ्यांचीच आहे, यासाठीच आपण त्यांना पगार पण देत असतो, शासन त्यांना पगार देत असते। मग सर्वजण ऑफिसमध्ये बसून असतात आणि जंगलं मात्र जळत असतात। दर रविवारला आम्ही जंगलामध्ये फिरायला जातो, कोणीही अधिकारी राहत नाही, सर्व सुट्टीवर असते आणि सर्व शहरातले नागरिक मात्र जंगलात असतात, गावकरी जंगलामध्ये असतात। मग या सर्व प्रकारामुळे जंगलामध्ये इतका ॲक्सेस यांना मिळाला असल्यामुळे वन्यजीव तिथे राहत नाही, किंवा मग मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट सारख्या घटना तिथे सतत होत असतात। लोकांना आगी लावायला मोकळं राहणं आहे, कारण शहरात अधिकारी शहरामध्ये आहे, गावकरी जंगलामध्ये आहे, आणि मग अशा प्रकारे दरवर्षी हे प्रकार होत असतील तर हे थांबवायचे कसे? याला एक तात्पुरता तरी उपाय आहे की ज्या ज्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारचं जंगल लागत असेल, तिथले कर्मचारी, तिथले RFOs, DFOs हे त्यांना जिम्मेदार पकडण्यात यावं। जिम्मेदारी जर नसेल तर कोणीच म्हणणार नाही, हो आमच्याकडे आग लागली आहे, आम्ही माणसं पाठवलेले आहे, असं म्हणून चालणार नाही। तर मी शासनाला, सर्व सेक्रेटरींना, मंत्रालयांना पत्र पाठवलेली आहे की आता आपण जिम्मेदारी फिक्स करा। ठीक आहे, मलाही मान्य आहे की तेंदूपत्तावाले लावतात, मोहफुले लावतात, पण ते लावतात आणि मोकळे होतात, किती लोकं जिम्मेदार त्याला पकडण्यात आले, किती लोकांना जेल झाली, त्यांना झाली, पण ज्यांचं संरक्षण आहे त्यांचं काय? तर शेवटी या लोकांसोबत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना पण दोषी धरण्यात यावं, तरच या आगीवरती नियंत्रण येणार आणि हे जंगलात जाऊन काम करणार, अन्यथा हे होणार नाही, अशा प्रकारची तक्रार मी यावर्षी खचून जाऊन अक्षरशः मी केलेली आहे।